হচ্ছে दोन्ही बाजूनी घोषणाबाजी होती, म्हणजे सत्ताधारी असतील विरोधक असतील घोषणाबाजी होती आहे, पण ही काय आंदोलनाची घोषणाबाजी नाहीये, तर एक वेगळ्या प्रकारे म्हणजे अगदी उत्साहात सर्वजण इथे आलेले आहेत आणि संपूर्ण जेवढे आज उपस्थित आमदार आहेत मग सर्व पक्षीय आमदार हे सर्व एकत्रित येऊन आता या फोटो सेशन मध्ये सहभागी झालेले आहेत आणि काही जण मोठे आता आपण बघतोय की नरहरी झिरवळ यांनी हरिभाऊ बागडे यांना बसण्यास विनंती केली, कारण काही जण मी जसं आधी म्हटलं की काही जण मोठेपणा दाखवत खुर्चीवर बसण्याचा आग्रह करतात, काही मंत्री स्वतः पाठीमागच्या रांगेत बसलेले आहेत जेणेकरून इतरांना या फोटो सेशन मध्ये येता येईल आणि काही घोषणा जसं आपण बघतोय घोषणा सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात, आपण प्रेक्षकांपर्यंत त्या घोषणा पोहोचूया. त्यामुळे अशा प्रकारे आपण बघितलं फोटो सेशन पार पडलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा सभागृहात हे सर्वजण जातील आणि पुढील कामकाजाला सुरुवात होईल. ज्ञानदा, एक थोडासा वेगळा प्रश्न की या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं वेदांत अनेक नेत्यांचं टाईम स्टेटमेंट सुद्धा पाहायला मिळतं. अजित पवार आज कोटात आहेत, गिरीश महाजन अगदी सुटाबुटात पाहायला मिळाले, कोणाचे स्कार्फ कोणाचे मफलर चर्चेत असतात, या स्टाईल स्टेटमेंटची कशी चर्चा होते? नक्कीच आपण बघितलं हिवाळी अधिवेशन म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून प्रत्येक जण, काही जण खादीचे कपडे घालून परिधान करून येत आहे, काही जण कोट, काही जण ब्लेझर घालून येत आहे, काही जण सुटाबुटात येत आहे आणि प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल आपल्याला या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं पाहायला मिळते. आपण बघितलं रोजच्या म्हणजे राजकीय नेते असतात पांढरा शर्ट परिधान केलेला असतो, मात्र त्यापेक्षा वेगळी स्टाईल आपल्याला या हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळते आणि रोज कोणी ना कोणी एक नेता वेगळ्या स्टाईल एक वेगळे कपडे परिधान करून आपल्याला या अधिवेशनामध्ये हजेरी लावताना पाहायला मिळतोय आणि जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे आपापसात गप्पा मारतायत, ही दृश्य पण खूप बोलकी आहेत सर्व पक्षांची. विधान नक्कीच, मी जसं आधी सांगितलं की फोटो सेशनसाठी 10-15 मिनिटं आधीपासूनच इथे सगळी तयारी करण्यात येत होती आणि या बाजूला म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा काही जण चर्चा करतायत. नाना पटोले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काहीतरी बोलतायत, तिकडे बाळासाहेब थोरात देवेंद्र फडणवीसांची चर्चा करतायत, इकडे काही युवा नेते आहेत ते सुद्धा एकत्रितपणे चर्चा करतायत. खरं तर संपूर्ण म्हणजे सभागृहाच्या बाहेर अनेकदा समोरासमोर भेटल्यानंतर चर्चा होते, हस्तांदोलन होतं, मात्र अशा प्रकारे जेव्हा फोटो सेशनला जेव्हा एकत्रित येतात तेव्हा म्हणजे मंत्री असतील म्हणजे सत्ताधारी असतील किंवा मग विरोधक असतील एकत्रितपणे चर्चा करताना आपल्याला या निमित्तानं तरी पाहायला मिळतात. ज्ञानदा, अगदी बरोबर आहे. आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महिला आमदारांचं फोटो सेशन सुरू आहे. हे थोडेसे विरंगुळ्याचे क्षण, कारण नेहमीच वादविवाद किंवा थोडीशी टोकाची भूमिका वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं विषयांमधनं सभागृहात घेतली जाते, बाहेर घोषणाबाजी पाहायला मिळते, पण आज अगदी हसत खेळत हे फोटो सेशन पार पडतंय. नागपूरच्या विधिमंडळातलं या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे, म्हणूनच अर्थातच या फोटो सेशनचा कार्यक्रम आयोजित केला गेला, कारण पुढच्या वेळेला म्हणजे पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात निवडणुका साधारणपणे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या होतात आणि नव्या सरकारचं नवं अधिवेशन इथे होईल. या टर्मचं हे शेवटचं अधिवेशन, म्हणून या फोटो सेशनचं आयोजन केलं गेलेलं होतं. आपण पुन्हा एकदा वेदांतकडे जातोय. वेदांत, या फोटो सेशन नंतर सभागृह जेव्हा आता पुन्हा सुरू होणार आहे तेव्हा कोणते प्रमुख मुद्दे आज चर्चेला असतील? त्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा केली जाणार आहे, कारण प्रश्न उत्तरामध्ये काही आकडेवारी समोर आणलेली आहे ज्यामध्ये जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या झाल्या, कशी कुठून कुठून किती प्रकरणं आली या संदर्भातली आकडेवारी जाहीर केलेली आहे आणि आता यातनं बाहेर कसं पडता येईल किंवा यासाठी उपाययोजना नेमक्या काय करण्यात येतात राज्य सरकारकडनं त्याचं उत्तर सुद्धा देण्यात येईल. शिवाय इतर काही महत्त्वाचे म्हणजे पुन्हा एकदा आरक्षणासंदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे आणि इतर महत्त्वाचे मुद्दे विधानसभा विधान परिषदेमध्ये पुन्हा एकदा चर्चिले जातील, मात्र त्याआधी पुन्हा एकदा आपण फोटो सेशनकडे जाऊयात. आता जसं आपण बघितलं की आता सुनील प्रभू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतायत, काही हास्य विनोद होतात, हो
नेमकं काय बोलतात हे तरी कळत नसलं तरी काहीतरी एखादा हास्यविनोद होताना आपल्याला पाहायला मिळतं. तर दुसरीकडे पुन्हा एकदा म्हणजे सभागृहाला जाण्याआधी काही म्हणजे पक्षाचे आमदार सुद्धा फोटो सेशनची काहीतरी विनंती करत होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या दृश्यांमध्ये बघतोय. नाही, या 5 वर्षामध्ये वेदांत महाराष्ट्राचं राजकारण 360 अँगलमध्ये बदललं. अनेकांमध्ये कटुता आली, वैचारिक मतभेद झाले, पक्ष फुटले, आमदार विभागले गेले आणि त्या पार्श्वभूमीवरती हे फोटो सेशन पार पडतंय जिथे हसत खेळत वातावरण किंवा खेळीमेळीचं वातावरण आज आपल्याला दिसतंय. वेदांत, नक्कीच म्हणजे माध्यमांचे कॅमेरे तर या सर्व आमदारांवर असतातच. जसं तू म्हटलीस की पक्ष फुटले, जे सत्ताधारी होते ते विरोधात जाऊन बसले, विरोधातले होते ते सत्ताधारी झाले आणि या 5 वर्षामध्ये ज्या घडामोडी घडल्या, एकीकडे सुनावणी सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जेव्हा फोटो सेशन होतंय तेव्हा सगळं काही बाजूला ठेवून अगदी चर्चा इथे केली जाते. मी जसं आधी म्हटलं की माध्यमांचे कॅमेरे आमदारांवर असतात, 2 गटातले जे आमदार असतात त्यांच्यामध्ये काय चर्चा होते त्यावर सुद्धा कॅमेऱ्याची नजर असते. मात्र या फोटो सेशन दरम्यान आपण बघितलं एक वेगळं वातावरण या निमित्तानं पाहायला मिळालं. जसं तू म्हटलीस की या म्हणजे या सरकारचं हे नागपूरमधलं शेवटचं अधिवेशन आहे आणि त्यामुळेच हे फोटो सेशन एक वेगळ्या अँगलनी आपण पाहिलं पाहिजे आणि त्यासाठी सर्व आमदार आता पुन्हा एकदा सभागृहाकडे जाताना पाहायला मिळतात. विविध मुद्दे आज चर्चेत जातील, आज आणि उद्या म्हणजे या आठवड्यात 2 दिवस शिल्लक आहेत आणि त्यानंतर मग पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यामुळे हे 2 दिवस खूप महत्त्वाचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे आपण बघितलं मागच्या 2 दिवसापासून अगदी 8-9 वाजेपर्यंत दोन्ही सभागृह सुरू आहेत आणि आज सुद्धा अनेक विषय या सभागृहात दरम्यान चर्चिले जातील. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला एक परंपरा आहे, समृद्ध वारसा आहे आणि त्याचं उदाहरण देशभरात दिलं जायचं. परंतु या 5 वर्षामध्ये विरोधक एकमेकांचे मित्र बनले, मित्र विरोधामध्ये गेले, पातळी घसरली टीका करण्याची, एकमेकांसंदर्भात बोलण्याची आणि त्यामुळे